नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वेलनेस पावर्ड बाय इग्नाइट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मी अमोल गारेकर, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणारी जी तलाटी भरती आहे यासाठी तुम्ही जोमाने तयारीला लागलेला आहात. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा येतो की सर 36 जिल्हे आहे, या 36 जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जागा निघताय. मग मी अमुक जिल्ह्याचा जर आहे तर मग मला कसं समजेल की माझ्या जिल्ह्याच्या किती जागा आहे. युट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ पण तुम्ही बघितले असतील, परंतु कुठेतरी कन्फ्युजन आहे. मग ओव्हरऑल आकडा किती, मग त्याच्यामध्ये मी जर कास्टमध्ये मोडतोय, मी जर समांतर आरक्षणामध्ये मोडतोय, तर मला आरक्षणामध्ये किती जागा आहे ते समजत नाही. त्या अनुषंगाने आपल्या इग्नाइट अकॅडमीने ही एक थीम चालवली की तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची जिल्ह्यावाईज डिटेल आपण देण्याचा प्रयत्न करतो की एकूण जिल्ह्यामध्ये जागा किती आहे आणि प्रवर्गनुसार कशा आहे. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण हेच बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आगामी होणाऱ्या तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी आपली पूर्णपणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड TCS पॅटर्ननुसार ऑनलाईन बॅच जी तर ती आपण सुरू केली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी किमतीत असणारी ही बॅच जिला आपण म्हणूया. फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. ही अनुभवी टीम तुमच्या सोबत आहे. त्या कालावधीमध्ये पूर्ण पद्धतीने तुम्हाला न्यू पॅटर्ननुसार शिकवणी असेल. त्याच्यामध्ये PDF स्वरूपात नोट्स, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि 150+ प्रॅक्टिस टेस्ट. आता एवढ्या कमी किमतीमध्ये या सगळ्या गोष्टी भेटताय, प्लस क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, तर तुम्ही याचा लाभ जो होतो तो घेऊ शकतात. मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारे हे पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे. याची जर तुम्हाला वाटती गरज पडती तर ते तुम्ही अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकतात ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून. तुम्ही इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करा, तिथून हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता. आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे, तो म्हणजे जिल्हा अमरावती. आता आजच्या लेक्चरमधनं आपण अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या काही जागा आहेत त्या जागांचा तपशील जो होता तो जाणून घेणार आहोत. मग ओव्हरऑल प्रश्न हा पडतो की सर किती जागा आहे अमरावतीमध्ये. ओव्हरऑल जागा आहे 56. किती जागा आहे एकूण? 56 जागा आहे. आणि मग या 56 जागांना डिवायडेशन आहे. बघा, बाकी जिल्ह्यापेक्षा 56 जागा आहे. प्रॉपरचे जर विद्यार्थी असतील तर त्यांनी हे समजून घ्या की अमरावती जिल्ह्यासाठी जर मला फॉर्म टाकायचं तर मला जागा किती? एकूण 56. या 56 जागांमध्ये समांतर आरक्षण आणि कॅटेगरी वाईज आरक्षण इथं दिलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसते बघा, अज अज विज अ बज क भज ड विमा प्र इमा व EWS राखीवाडी पेसा. आता याचा अर्थ इंग्लिश मध्ये पण मी तुम्हाला सांगून देतो. बघा, अनुसूचित जाती म्हणजे SC, शेड्यूल ट्राईब. अनुसूचित जमाती म्हणजे ST. व्हिजा अ म्हणजे VJNT आपण त्याला म्हणतो, ते ए कॅटेगरीमध्ये येतं. NTB म्हणजेच भज ब, NTC म्हणजे भज क, NTD म्हणजे भज ड, भज म्हणजे भटक्या जमाती. ठीक आहे. विमाप्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग आपण याला म्हणतो. विमाप्र म्हणजे स्पेशल मागास प्रवर्ग, बॅकवर्ड क्लास, SBC आपण याला असं म्हणतो. आणि ई माव म्हणजे इतर मागास प्रवर्ग, याला आपण OBC असं म्हणतो, ऑदर बॅकवर्ड क्लास. त्यानंतर येतं EWS. EWS सगळ्यांना माहिती, इकॉनॉमिकल वीक सेक्शन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास. आणि अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरी. याच्यामध्ये हा एक मुद्दा लक्षात घ्या की अमरावती जिल्ह्यामध्ये पेसासाठी जागा आहे. कशासाठी जागा? पेसासाठी. पेसा म्हणजे अनुसूचित जमातींचा जो काही भाग असतो त्या भागाला पेसा म्हणून घोषित केलं जातं. आणि त्या भागातल्याच विद्यार्थ्यांना जे पेसामध्ये येतात त्यांनाच त्या जागा ज्या आहेत तर त्या भरत, त्यांच्याकडनंच त्या जागा भरल्या जातात. त्यांच्यासाठी त्या आरक्षित असतात. त्या 26 जागा आहे, म्हणजे पेसासाठी खूप जास्त जागा आहे. तुम्ही अमरावती जिल्ह्याचे असाल तर पेसा अंतर्गत जर येत असाल तर 100% तुम्हाला ही गोष्ट खूप फायद्याची आहे, कारण 56 जागापैकी 26 जागा पेसासाठी आहे. आता आपण त्याला कॅटेगरी समजून घेऊया. तर बघा, आता आपण ओव्हरऑल याच्यामध्ये जर जागांचा विचार केला तर 5 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी आहे, ज्याच्यापैकी 1 सर्वसाधारण, 2 महिला, 1 माजी सैनिक. बघा, खेळाडूसाठी जागा नाही, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी नाहीये, अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा आहे. आता याच्यामध्ये जर ओव्हरऑल याच्यात विचार केला तर अनाथ जी कॅटेगरी, त्याच्यात एकही जागा तुम्हाला दिसणार नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये अनाथांसाठी जागा नाही, परंतु दिव्यांगांसाठी जागा आहे, ती म्हणजे 1. आणि त्याची कॅटेगरी दिली बघा, स्वमग्नता, मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेमध्ये कमतरता, विशिष्ट शारीरिक अशांतता, मानसिक आजार, एक्सेट्रा एक्सेट्रा. या संदर्भामध्ये 1 जागा जी तर ती दिव्यांगांसाठी आहे. मग SC मध्ये 5 जागा आहेत, ST मध्ये 4 जागा येतात, त्याच्यामध्ये 2 सर्वसाधारण, 1 महिला, 1 माजी सैनिक, आणि अदरवाईज बाकी तुम्हाला कुठे जागा दिसणार नाही. जर आपण पुढचा मुद्दा विचार केला तर बघा, VJNT आपण ज्याला म्हणतो याच्यासाठी जागाच नाही. अमरावतीमध्ये जर असाल तर VJNT साठी बिलकुल जागा नाही. मग NTB जे आहे त्यासाठी 2 जागा आहे, ज्याच्यात सर्वसाधारण 1 आणि महिलांसाठी 1. अदरवाईज बाकी आरक्षणाच्या, समांतर आरक्षणाच्या तरतुदीमध्ये कुठेच जागा नाही, 1 महिलांसाठी आणि 1 सर्वसाधारणसाठी. NTC मध्ये एकच जागा आहे आणि ती 1 जागा सर्वसाधारणसाठी आहे, बाकी अदरवाईज नाही. NTD मध्ये सुद्धा 1 जागा आहे, ती सुद्धा 1 सर्वसाधारण गटामध्ये तुम्हाला दिसून येते. SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास आपण ज्याला म्हणतो,
विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी दोन जागा आहे, सर्वसाधारण एक आणि महिला एक, अदरवाइज कुठे जागा दिसत नाही। त्यानंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी तीन जागा आहे, ज्याच्यातल्या दोन जागा सर्वसाधारण, एक जागा महिला, बाकी तुम्हाला जागा नाही। त्यानंतर आपण जर अराखीवचा सॉरी ईडब्ल्यूचा विचार केला, इकॉनॉमिकल वीक सेक्शन, तर ईडब्ल्यू साठी चार जागा आहे, ज्याच्यामध्ये दोन जागा सर्वसाधारण, एक जागा महिला, एक जागा माजी सैनिकासाठी आहे, बाकी जागा दिसणार नाही। आणि त्यानंतर अराखीवचा विचार केला ओपन कॅटेगरीचा, तर ओपन कॅटेगरीमध्ये आठ जागा, या आठ पैकी चार जागा या सर्वसाधारण, दोन जागा महिला, एक जागा माजी सैनिक आणि एक जागा तुम्हाला इथे दिसून येईल ती म्हणजे अंशकालीन पदवीधर साठी दिसून येते। शेवटीला आपण जाऊया पेसावरती, हा मुद्दा महत्वाचा, पेसामध्ये 26 जागा आहे, 26 पैकी 8 जागा सर्वसाधारण, 8 जागा महिला, त्यानंतर एक जागा खेळाडू, एक चार जागा माजी सैनिक, प्रकल्पग्रस्तासाठी एक, भूकंपग्रस्तासाठी एक आणि अंशकालीन पदवीधरसाठी तीन जागा इथे तुम्हाला दिसतात। म्हणजे पेसामध्ये बघा एकूण जे काही 56 पद आहे, या 56 पैकी 26 पद जे आहेत, 26 पद, हे 26 पद पेसा अंतर्गत येतात विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यापैकी 23 जागा या सर्वसाधारण, 17 जागा महिला, एक खेळाडू, माजी सैनिक 8, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, अंशकालीन पदवीधर 5। जर आता जागांचा विचार केला तर मी जेवढ्या काही जिल्ह्यांची डिटेल घेतोय ना मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून जाणवली की माजी सैनिकासाठी जागा मोठ्या प्रमाणावरती देत आहे महाराष्ट्र शासन। मग तुमचे जे काही आजूबाजूचे माजी सैनिक मित्रमंडळ असतील ना, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा। आता बघा अमरावतीमध्ये माजी सैनिकाचा विचार केला तर माजी सैनिकासाठी एकूण ओव्हरऑल 8 जागा आहे, ही जागा 8, मग अराखीव म्हणजे उपासाठी 4 आहे, बाकी ईडब्ल्यू साठी 1 आहे, इतर मागास वर्गासाठी 1 आहे, म्हणजे अशा पद्धतीने जागा, आणि इथं एससी साठी 1 जागा आहे, म्हणजे शेड्यूल कास्ट साठी 1 जागा आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही अमरावती जिल्ह्याची माहिती होती। आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की एकूण जागा किती आहे। याच्यामध्ये दिव्यांगांसाठी 1 जागा ही आपण ऑलरेडी कन्सिडर केली होती, तर एकूण 56 जागांची ही डिटेल तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचायची होती। आता हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटतंय की आता तयारी आपली किती झाली आपल्याला जर चेक करायचं, त्यासाठी आपली इग्नाइट अकॅडमीची 10 टेस्टची एक टेस्ट सिरीज आपली सुरू आहे, ज्याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट तुम्हाला भेटतील। त्याच्यामध्ये हे चार सेक्शन असतील, ज्या सेक्शनमध्येच तुमची एक्झाम होणार आहे, मराठी, इंग्रजी, जीके आणि बुद्धिमत्ता। आणि मग या चार सेक्शनमध्ये 25-25 मार्काचे हे पेपर आहे, फक्त 21 रुपयामध्ये तुम्हाला 10 टेस्ट जे तर ते तुम्हाला घर बसल्या सोडत येतात। मग तुमची परीक्षा जर ऑनलाईन आहे तर तुमची तयारी सुद्धा कशी असली पाहिजे, ऑनलाईन असली पाहिजे, त्या अनुषंगाने ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी खूप फायद्याची असेल। ओव्हरऑल जर टीसी विचार केला तर पॅटर्न असेल तिथं टीसीएस, टीसीएस पॅटर्न नुसार ही टेस्ट सिरीज आपण बनवलेली आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यायचा आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं वाटतं की तलाठी व्यतिरिक्त दुसऱ्या बॅचची तयारी करायची, तर ऑल इन वन म्हणजे सर्व समावेशक बॅच आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा आपली आहे, ज्या सर्व समावेशक बॅच मध्ये तुम्ही तलाठी, जिल्हा परिषद, नगर परिषद, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वनरक्षक, विस्तार अधिकारी, पुरवठा निरीक्षक याचीही तयारी तुम्ही घर बसल्या करू शकता। या बॅचच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, 88-88-99-16 ही बॅच ही आपली चालू आहे, 1999 ची फी आहे। ठीक आहे, तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट सेशनला।